सारे, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील पाठामध्ये आपण इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीज पाहिल्या याच्यामध्ये फुल फॉर्म आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजेच शॉर्ट फॉर्म याच्याबद्दलची माहिती घेतली तसेच सह्यकारी क्रियापदाबद्दलची सुद्धा थोडीफार माहिती घेतली जे सहा्यकारी क्रियापद वाक्यामध्ये येते त्याचं स्थान काय किंवा अजून त्याच्याबद्दलची माहिती आपण येणाऱ्या पुढील भागामध्ये घेणार आहोत जसजसं आपला अभ्यासक्रम पुढे जाणार आहेत तसतसं आपण त्याच्याबद्दल अनेक जास्त माहिती घेणार आहोत त्यानंतर हा दिलेला जो टेबल होता तो टेबलही तुम्ही पूर्ण केला <coughs> माफ करा चला तर मग आज आपण पाहूया वन पॉईंट be वन बी द बेस्ट वॉर्मिंग अप याचं वॉर्मिंग अप आप आपण पाहणार आहोत यामध्ये चिटचॅट <coughs> चिटचॅटमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न आता आपण पाहूया याच्यामधील क्वेश्चन वन क्वेश्चन वन जो आहे तो आपण पाहूया पहा हॅव यू गॉट अ प्राईज इन एनी कॉम्पिटिशन हा प्रश्न आहे बघा या प्रश या प्रश्नामध्ये प्रश्नाची सुरुवात ह्याव या शब्दानं झालेली आहे ह्याव हे काय आहे तर सह्यकारी क्रियापद आहे काय आहे सह्यकारी क्रियापद ऑक्झिलरी वर्ब आहे ज्या प्रश्नाची सुरुवात बघा नियम जो नियम मी सांगणार आहे तो तुमच्या वहीमध्ये समासामध्ये लिहून घ्या ज्या प्रश्नाची सुरुवात ज्या प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते त्या प्रश्नाचे उत्तर यस किंवा नो यस किंवा नोमध्ये येतं किंवा द्यायचं तुम्हाला ज्या ज्या वेळेस सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारे प्रश्न विचारले जातील त्यावेळेस त्या प्रश्नाची सुरुवात यस किंवा नो न सुरू करायचं आहे त्या प्रश्नाची सुरुवात बघा त्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात बघा इथं विचारलेलं आहे हॅव यू गॉट अ प्राईज इन एनी कॉम्पिटिशन तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाले आहे का जरा याची सुरुवात आपण पॉझिटिव्हली कुठल्याही प्रश्नाबद्दल विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन हा सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह असला पाहिजे असं अपेक्षित असतं तसं अपेक्षित ठेवून या प्रश्नाचं उत्तर होय असंच द्यावं लागलं यस येस आय गॉट यस आय गॉट अ प्राईज इन ड्रॉईंग कॉम्पिटिशन आय गॉट प्राईज इन डान्स कॉम्पिटिशन आय गॉट प्राईज इन रनिंग कॉम्पिटिशन असे कोणत्याही कॉम्पिटिशनबद्दल तुम्ही लिहू शकता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ डीड यू फील ॲट द टाईम बघा काय विचारलं आहे हाऊ डीड यू फील ॲट द टाईम तुम्हाला त्यावेळेस कसं वाटलं म्हणजे तुम्ही अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे येस yes. मला स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालंय कोणत्या स्पर्धेमध्ये ते तुम्ही सांगितलं नंतर त्याच्यावर आधारित दुसरा प्रश्न आहे हाऊ डीड यू फील ॲट दॅट टाईम तुम्हाला त्यावेळेस कसं वाटलं येस आय फील व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ असंही उत्तर तुम्ही देऊ शकताय फील व्हेरी प्राऊड ऑफ व्हेरी प्राऊड ऑफ व्हेरी प्राऊड ऑफ व्हेरी प्राऊड ऑफ म्हणजेचा अभिमान वाटणे मला माझा अभिमान वाटला असंही तुम्ही सांगू शकता आय हॅव माय जॉय हॅव नो न्यू bounds. बघा म्हणजे माझ्या आनंदाला पारावार उरला नाही असंही मला त्यावेळेस वाटलं असंही तुम्ही सांगू शकता त्यानंतर तिसरा प्रश्न आहे हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफ्स तुम्ही तुमच्या प्रयत्नात कधी अपयशी झालात का अपयशी झालात का बघा याही प्रश्नाची सुरुवात हॅव ना आहे सहायर क्रियापद आहे ह्या म्हणून या प्रश्नाची सुरुवात येस yes. कोणीच हंड्रेड पर्सेंट सक्सेस होत नाही कधी ना कधी आपल्याला फेल्युअरचा सामना करावा लागतो त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल इफोर्ट्स म्हणजे प्रयत्न तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये कधी अपयशी झालात का तर येस आय हॅव फेल्ड मेनी टाईम्स सेवरल टाईम्स कधी झालात तेही सांगा सेवरल टाईम्स आय फेल इन ड्रॉईंग कॉम्पिटिशन आय फेल इन रनिंग कॉम्पिटिशन व्हॉटेवर जे काय आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं त्याच्याबद्दल तुम्ही इथं सांगू शकता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डू यू थिंक वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर बघा इथे विचारलं आहे डू यू थिंक वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर यश जसं आवडतं आपल्याला यश तसंच आपल्याला अपयश देखील आवडतं का तुम्ही त्याचा स्वीकार करता का असं विचारलं आहे बघा इथंसुद्धा प्रश्नाची सुरुवात डू ने म्हणजेच सह्यकारी क्रियापदान झालेले येस आय ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर बिकॉज फेल्युअर इज अ नॉट अ पार्ट ऑफ लाईफ असं काहीतरी तुम्ही म्हणू शकता म्हणजे फेल्युअर हा जीवनाचाच एक भाग आहे फेल्युअर इज अ पार्ट ऑफ लाईफ अपयश ही एक जीवनाचा एक भाग आहे अँड सक्सेस इज अनदर किंवा असंही म्हणू शकता सक्सेस अँड फेल्युअर आर टू साईड्स ऑफ कॉईन काय म्हणू शकता तुम्ही बघा सक्सेस अँड फेल्युअर आर टू साईड्स ऑफ कॉईन कॉईन म्हणजे नाणं नाण्याच्या दोन बाजू जीवनाच्या दोन बाजू यश अपयश असंही तुम्ही म्हणू शकता नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट विल यू नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम एखाद्या टीममध्ये जर शाळेच्या टीममध्ये जर तुम्ही निवडला नाही तर तुम्हाला कसं वाटेल कसं वाटेल तुम्हाला आय फील सो सॅड आय फील अनहॅपी असं वाटेल तुम्हाला आय विल ट्राय माय लेवल बेस्ट बघा तुम्ही काय म्हणू शकता आय विल ट्राय माय लेवल बेस्ट असंही म्हणू शकता तुम्ही आय विल ट्राय माय लेवल बेस्ट मी माझं जी काही पातळी आहे ती उंचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि पुढे कधीतरी मी टीममध्ये जाईल त्यानंतर पुढचा क्वेश्चन वन दिलेला आहे बघा इथं रीड ऑल आऊट द फॉलोईंग सेट ऑफ वर्ड्स चला तर मग खाली जो दिलेला सेट ऑफ वर्ड्स आहे तो तुम्हाला इथं मोठ्याने म्हणायचा आहे पहा काय काय शब्द दिलेत त्याच्यामध्ये मी टिक करतो आहे त्या शब्दाला त्याच्या माझ्या पाठीमागे म्हणत चला तुम्ही रिव्हर स्ट्रीम सी ओशन ओशन म्हणजे ओशन म्हणजे महासागर ओशन म्हणजे काय महासागर सी म्हणजे समुद्र स्ट्रीम म्हणजे ओढा रिव्हर म्हणजे नदी ओके त्यानंतर बी आहे हिल हिल म्हणजे टेकडी स्टोन स्टोन म्हणजे दगड माउंटेन म्हणजे पर्वत रॉक म्हणजे खडक मोठा खडक बघा त्यानंतर तिसरं आहे प्लॅन्ट सॅपलिंग ट्री सीड याच्यामध्ये प्लांट म्हणजे रोपट सॅपलिंग म्हणजे एकदम छोटंसं उगवलेलं रोपट ट्री म्हणजे झाड सीड म्हणजे बी त्याच्यानंतर पुढचा सेट आहे चाइल्ड अडल्ट बेबी आणि यूथ चाइल्ड म्हणजे मूल अडल्ट म्हणजे वयस्कर व्यक्ती बेबी म्हणजे लहान मूल तहानबाळ यूथ म्हणजे तरुण हा सेट झाल्यानंतर बघा या प्रश्नावरतीच अवलंबून या प्रश्नावरतीच अवलंबून हा दुसरा प्रश्न आहे पहिल्या प्रश्नावर अवलंबून दुसरा प्रश्न आहे काय म्हणतात बघा रिअरेंज बी रिअरेंज ईच ऑफ द अबोव्ह सेट ऑफ द वर्ड्स अकॉर्डिंग टू द इनक्रिझिंग ऑर्डर बघा काय म्हटलं आहे इनक्रिझिंग ऑर्डर इनक्रिजिंग ऑर्डर म्हणजे वाढणारा वाढणाऱ्या क्रमानुसार ऑफ देअर साईज अँड ग्रोथ म्हणजे वरील दिलेली यादी जी आहे वरील दिलेले जी जे शब्द आहेत हे शब्द वरील दिलेले जे शब्द आहेत ते सगळे शब्द तुम्हाला खालील प्रश्नामध्ये त्यांच्या साईजनुसार त्यांच्या आकारानुसार चढत्या क्रमानं इनक्रीजिंग ऑर्डर चढत्या क्रमाने तुम्हाला ते लिहायचे आहेत बघा इथं एमध्ये काय ते आपण पाहूया आता हे शब्द घेऊया रिवर स्ट्रीम सी ओशन ओशन आपण पाहिलं सर सर्वात पहिल्यांदा ओशन ओशन म्हणजे महासागर ओशन म्हणजे काय महासागर म्हणून ओशन या ठिकाणी ओशन हा या ठिकाणी एक नंबरला येईल ओशन ओशन नंतर बघा मी नंबर देतो इथंच त्यानंतर तुम्ही खाली लिहा ओशन एक नंबरला येईल सी दोन नंबरला येईल रिव्हर आणि स्ट्रीम स्ट्रीम म्हणजे ओढा आणि रिव्हर म्हणजे नदी म्हणजे रिव्हर तीन नंबरला येईल आणि स्ट्रीम हा का येईल हा चार नंबरला येईल परंतु विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला इथं जे शब्द लिहायचे आहेत ते इनक्रिझिंग ऑर्डर ऑफ देअर साईज म्हणजे सर्वात छोट्या आकाराचा शब्द सुरुवातीला येईल म्हणजेच इथं चार नंबरचा स्ट्रीम हा शब्द स्ट्रीम, स्ट्रीम येणार आहे स्ट्रीम स्ट्रीमनंतर येईल रिव्हर त्यानंतर सी आणि शेवटी येणार ओशन चढत्या क्रमानं तुम्हाला लिहायला सांगितलेले आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहूया बघा काय येतं दुसरा प्रश्न दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे इन युअर प्री प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ द लॉयन अँड द माऊस काय म्हटलं बघा द माऊस रीड इट इन इंग्लिश अँड फिलिंग द ग्लॅब्स युझिंग वर्ड्स गिवन इन द बॉक्स आता इथं बॉक्समध्ये वर्ड्स दिलेले आहेत बघा इथं यलो स्ट्रीपवरती जे वर्ड्स दिले त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे तो तु अर्थ तुम्ही लक्षात ठेवा अथवा लिहून घ्या हेल्प म्हणजे मदत करणे अँग्रिली म्हणजे रागाने कॉट म्हणजे पकडणे फॉरेस्ट म्हणजे जंगल माऊस म्हणजे उंदीर किल म्हणजे ठार मारणे रोवड रोवड म्हणजे डरकाळी फोडणे रोवड फ्री म्हणजे मुक्त करणे सोडून देणे चिऊड बघा चूड च्यूड म्हणजे चिव म्हणजे चघळणे चावणे हर्ड ड म्हणजे ऐकणे आणि लाफ लाफ म्हणजे जोराने हसणे आणि शेवटी तुम्हाला मोरल ऑफ द स्टोरी लिहायची आहे जी कथा तुम्ही लहानपणी पाहिलेली आहे प्री प्रायमरी स्कूलमध्ये क्लासेसमध्ये ती कथा तुम्हाला इथं लिहायची आहे अ लॉयन वॉज स्लीपिंग इन तो सिंह कुठे झोपलेला होता ते तुम्हाला इथं लिहायचं आहे अ माऊ स्टार्टेड प्लेईंग ऑन हिम आणि मग उंदेर त्याच्या अंगावरती खेळायला लागला द लॉयन गॉटअप कसा उठला तो ते लिहायचं आहे तुम्हाला इथं त्यानंतर ही कॉट द माऊस अँड ही वॉज रेडी टू डॅ डॅश मग त्याने तो उठला आणि मग उंदराला काय करायला तयार झाला तो ते लिहा तुम्ही इथं द डॅश डॅश बेग 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 इथं बेग शब्द आलेला आहे बेग बेग म्हणजे भीक मागणे क्षमायाचना करणे बेग द लॉयन टू लिव्ह इट मग कोणी याचना केली सिंहाची ते इथं लिहायचं आहे तुम्हाला रिकाम्या जागी टू लिव्ह इट अँड सेड दॅट सम डे इट वूड इट वूड डॅश डॅश द लायन ती ज्याला सिंहानं पकडलं होतं जो सिंहासमोर गडगडत होता तो म्हणला की ए, मी तुम्हाला कधीतरी मदत करेन द लॉयन डॅश डॅश अँड लेट इट गो द लॉयन मग त्या सिंहानं काय केलं आणि त्याला जाऊ दिलं ते लिहायचं आहे वन डे द लॉयन वॉज मग पुढं एके दिवशी काय झालं वन डे द लॉयन वॉज इन अ नेट सेट बाय हंटर शिकाऱ्याने जावले लावलेल्या जाळ्यामध्ये तो सिंह काय झाला ते इथं लिहायचं आहे तुम्हाला ही डॅ डॅश लाऊडली ॲज ही ट्राईड टू हार्ड टू एस्केप एस्केप म्हणजे सुटका होणे लाऊडली त्यानं मग मोठ्यानं काय केलं त्या सिंहानं मोठ्यानं काय केलं ते इथं लिहायचं आहे तुम्हाला इथं ॲज ही ट्रायड टू हार्ड टू एस्केप सुटका करून घेण्यासाठी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्यानं काय केलं मोठ्यानं ते इथल्या पुढची वेळ द लॉय सॉरी द माऊस अँड द लॉयन आणि माऊस आणि लॉयन काय झाले अँड केम ते कुठं आले ते लिहायचं आहे इट डॅश डॅश अप द नेट विथ इट शार्प टिथ अँड सेट टू द लॉयन डॅश डॅश आणि मग उंदीर आणि तो सिंह उंदीर आणि सिंह तर उंदीर आणि सिंहाचं काय झालं ते इथं लिहा ते दोघंजण मग त्या उंदरानं काय केलं त्या जाळ्याचं ते त्याच्या शार्प शार्पटीत म्हणजे धारदार दातांनी काय केलं ते तिला आणि वाघाला कसं सोडवलं कसं सोडवलं ते इथं लिहायचं आहे आणि ही कथा झाल्यानंतर तुम्हाला या कथेचं मोरल ऑफ द स्टोरी मोरल ऑफ द स्टोरी म्हणजे काय तर आपण काय म्हणतो सारांश ह्या कथेचा सारांश तुम्ही या कथेमधून काय शिकलात हे थोडक्या शब्दातील गेलेच आहे आयलंट 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 ए आर एन टी आयलंड डॅश डॅश काय असेल ते तुम्ही काय शिकलात दुसऱ्यास मदत केल्यावर आपण दुसऱ्यावर दया दाखवल्यावर आपल्या आपल्यालासुद्धा वेळ येते किंवा आपणसुद्धा त्याच्या कामी पडू शकतो किंवा तोही आपल्या कामी पडू शकतो अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड संकटकाळी उपयोगी येतो तोच खरा मित्र असंही तुम्ही लिहू शकता तर आज आपण इथंच थांबणार आहोत पाहिलेला भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या तासाला आपण पाहूया धन्यवाद